गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। आज आपण कुंडीतनं जी माती गोळा करतो त्या मातीतून गणवेशाची मूर्ती साकार करण्याचा प्रयत्न करणार आहोत। ही बहुतेक एका व्हिडिओमध्ये पूर्ण होईल अशी अपेक्षा करू नका, आपण लागोपाठ दोन व्हिडिओ याच्याबद्दल टाकूया, कारण त्याचं फिनिशिंग, त्याचे दागिन्यांचं काम हे आपल्याला करायचं आहे। पहिले आपण सुरुवात करूया। सगळ्यात पहिले मी खाली एक पेपर अंतरलेला आहे, नंतर एक पेपराचा गोळा, कागदाचा गोळा केला आहे जेणेकरून आपल्याला माती कमी लागेल। हा कागदाचा गोळा आपण मूर्ती पूर्ण सुकल्यानंतर खालून काढून टाकू शकतो। आपल्याला सहसा पेपर पाण्यामध्ये जाऊ नये याची आपण काळजी घ्यायची आहे। हा ही जी माती आहे ही मी खाली पहिले अशी थापलेली आहे। ह्याच्यामध्ये मी खड्डा करतो। हा खड्डा केल्यानंतर हा गोळा गंमत अशी आहे की जे जी मुलं किल्ला करतात तर किल्ला करताना त्यांना वेगवेगळ्या आयडियाज, कमी मातीमध्ये किल्ला कसा करता येईल, ह्या सगळ्या गोष्टी आपण मातीमध्ये काम करत असताना शिकू शकतो। ही मूर्ती तुम्ही बघत असताना किंवा शिकत असताना याच्यातल्या तुम्हाला जर कोणत्याही अडचणी आल्या, तुम्हाला एक काही प्रश्न विचारायचे असले, तर तुम्ही माझा फोन नंबर आणि माझा व्हॉट्सअप नंबर हा एकच आहे, तो असा आहे 9987557697, 9987557697। आता तुम्ही बघताय की मी एका साईडला माती पूर्णपणे खाली ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये रेती, छोटे छोटे दगड हे सगळे त्यात आहेत। गाळून उरलेली जी माती आहे ती मी आपल्या बाप्पाच्या मॅक्झिमम पार्ट जो आहे ज्याच्यामध्ये माती आपली जाऊ शकते अशी थापलेली आहे, अक्षरशः थापलेली आहे हा शब्द मी वापरतो आहे। आता ही माती संपूर्णपणे, आणि मी ह्याच मातीमधनं जेवढी मूर्ती बनणार आहे तेवढी तुम्हाला दाखवणार आहे, म्हणजे तुम्हालाही मदत होईल हे समजून घ्यायला की आपल्याला एका कुंडीमध्ये, ह्या कुंडीची साधारणपणे जी उंची आहे ती माझ्या या विते एवढी आहे हे लक्षात घ्या। आता हा जो आपण गोळा केला आहे, आपल्या बाप्पाचे पाय जिथे असणार आहेत तर त्याची जागा आपण पहिले करून घेणार आहोत। म्हणजे गोळा करताना पुढे जास्त भाग आणि मागे कमी भाग हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। आता हा गोळा केल्यानंतर मी आपण थोडा वेळ थांबूया, म्हणजे हा सुकला माझ्या हाताला जी माती लागली आहे ती स्वच्छ करून घ्यावी लागेल, कारण ही माती ह्याच्यामध्ये रेती आणि खडी आहे, ही आपल्या मेन मूर्तीमध्ये यायला नको याची आपण काळजी घेणार आहोत। म्हणून कारण मेन मूर्तीमध्ये किंवा हाताच्या बोटांमध्ये जर का खडी आली तर तुम्ही मूर्ती करत असताना तो खडा आलेला भाग तुम्हाला त्याचं फिनिशिंग करताना त्रासदायक ठरेल। आता आपण थोडा वेळ थांबूया, मग परत थोड्या वेळाने मूर्ती चालू करूया। ती शीख जर आपण याच्यामध्ये टाकली तर माती तडकण्याचे शक्यता जास्त असते, त्यामुळे याच्यामध्ये पेपर, कापड, कापूस अशा कोणत्याही गोष्टी टाका ज्यांना काथ्याबद्दल काही माहिती असेल, तर नारळाची शेंबी, नारळाच्या शेंबीपासून बनणाऱ्या काथ्या, म्हणजे सगळ्यांनाच काथ्या म्हणजे काय कळ माहीत नसेल, तर नारळाच्या शेंबी म्हणजे ज्या गोष्टी पाण्यामध्ये पाणी त्याला लागल्यानंतर त्या श्रिंक आणि एक्सपान्शन मातीसारख्या होतील अशा गोष्टी तुम्ही याच्यात टाका। लाकूड किंवा लोखंड हे जर ह्याच्यात टाकलं तर तुमच्या मातीला
श्रिंक होताना अडथळा तयार होतो आणि मूर्तीला क्रॅक येतो. म्हणजे आपण बऱ्याच वेळा असं ऐकतो की प्लॅस्टरची मूर्ती मजबूत असते, मातीची मूर्ती नाजूक असते. तर याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती नसल्यामुळे अशा बऱ्याचशा गोष्टी प्रचलित आहेत आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. पण तुम्ही विश्वास ठेवायच्या आधी मी जो मुद्दा तुम्हाला सांगितला आहे की कोणतीही माती त्याच्यात जेवढं पाणी असतं तेवढं संपूर्ण निघून जाईपर्यंत ती काही अंश अकसते, श्रिंक होते. त्याच्यामुळे ती श्रिंक होताना त्याला अडथळा येतो आणि तो अडथळा त्याला आला तर ती क्रॅक होते. म्हणजे माती मूळता खूप क्रॅक होते, ती नाजूक असते, अशा ज्या सगळ्या संकल्पना आपण ऐकतो त्या सगळ्या खोट्या आहेत. मातीला एक विशिष्ट मजबूती असतेच. ते तुम्ही लक्षात घ्या आणि हे स्वतः अनुभवा. तर आता मी पोटाचा आकार दिलेला आहे, अगदी गरगरीत आपल्या गणपती बाप्पाचं पोट आपल्याला असं वाटतं तसं त्याला आकारायचा प्रयत्न केला आहे. हा आकार दिल्यानंतर आपण काही वेळ परत थांबणार आहोत, कारण माती खाली खाली बसत राहते. कदाचित हा थांबण्याचा वेळ हा एक दिवससुद्धा असू शकतो, कारण मी तुम्हाला पुढून मूर्ती जर दाखवत गेलो आहे तशी मागून दाखवत नाही जाणार आहे, कारण मागून मी माझी नंतर जसं जसं मला वेळ मिळेल तसं तसं ती करणार आहे. तर पुढून तुम्हाला ती बघायला मिळेल आणि मागून मी करीन, नाही तर आपला बराच वेळ या मागे जाऊ शकतो. तर ही जी एक लाईन मारली आणि त्याच्यावरती हा मी एक गोळा ठेवला आहे ज्याला पोटाचा आकार देऊन त्याला गुळगुळीत करायचा प्रयत्न केला आहे. आता हे पाण्याचं जे प्रमाण आहे ते पण तुम्ही तुमचं ठरवायचं आहे. तुमच्या मातीमध्ये किती पाणी तुम्ही आधी मिक्स केलं आहे, जर का तुम्ही जास्त पाणी मिक्स करत गेलात तर ते अत्यंत लिबलिबीत असं होत जाईल. नंतर ही मी इथे एक मातीचा आधार दिला आहे, ह्या साईडला जो पाय आहे त्याला एक आधार दिला आहे. आणि आता ह्यावेळी आपण त्या मूर्तीचा एक सेंटर काढून घेणार आहोत. ती अशी एक सेंटरची तुम्ही लाईन मारून घ्या, म्हणजे मूर्ती वाकडी तिकडी व्हायला नको. एखादी गोष्ट आपण एकदा केली म्हणजे ती आपल्याला परफेक्ट येईल, यायला पाहिजे अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. मला बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे त्यामुळे मी करत असतो. तर तुम्ही पण एक मूर्ती करायच्या आधी ती दोनदा तीनदा करा, सगळी माती एकत्र मिक्स करू नका, हळूहळू माती मिक्स करा आणि करायचा प्रयत्न करा. आता हा जो मी इथे पोकळ भाग केला आहे हा जरा क्लोजअपमध्ये बघून घ्या. हा पोकळ भाग हा तुम्ही भरीवसुद्धा करू शकता, पण जर तुम्हाला पोकळ करायचा असेल तर तो कसा करता येईल ह्याच्यासाठी एक प्रक्रिया आहे. मी एक मातीचा परत गोळा घेतो, या कागदामध्ये त्या बाहेरच्या साईडने हा लावतो. हा कागद ह्याच्यात असेल. पुन्हा तुम्हाला पूर्ण माती जर का इको फ्रेंडली करायची असेल तर तुम्ही या ठिकाणी पेपर वापरू नका. पण सुरुवातीला तुम्हाला करायचे आहे, तुमच्याकडे मातीची उपलब्धता जर कमी असेल तर तुम्ही याचा आधार निश्चित घ्या. पेपरच्या ऐवजी तुमच्याकडे जर कापड असेल घरात तर ते टाका. पण कापड आपण बाप्पाची मूर्ती बनवतो आहे तर ते कापड स्वच्छ धुवून घेतलेलं असावं, ते कॉटनचं असावं, म्हणजे परत तुम्हाला त्याचा उपयोग होतो. आता मी माती टाकल्यानंतर पेपर आत टाकल्यानंतर माती वरती लावलेली आहे जसा हा आकार दिलेला आहे. आपण अत्यंत छोट मांडी घातलेली मूर्ती बनवतो आहे त्यामुळे हा आकार दिलेला आहे. आता दुसऱ्या मांडीमध्ये पण मी पेपर टाकून घेतो. पेपरचा पहिले गोळा करायचा आहे. तुम्हाला वाटलं तर पहिले तो मूर्तीला लावा, त्याच्या साईडनी माती लावा. आणि अजून एक तुम्हाला महत्त्वाची गोष्ट म्हणजे शाडूची माती. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना शाडूच्या मातीबद्दल माहिती असेल आणि शाडूची माती आहे. शाडूची माती आणि आपली माती याच्यामध्ये असा फरक असतो की ही जास्त चिकट असते. तुमच्याजवळ जर का शाडूची माती उपलब्ध असेल, जवळ कुठे तुम्हाला मिळत असेल पण ती कमी प्रमाणात असेल, तर आपल्या
या मातीमध्ये आपण शाडूची माती मिक्स करू शकतो, ती अत्यंत व्यवस्थितपणे मिक्स होते. गमतीचा भाग असा आहे, माती अगदी कमी असेल तर शाडूच्या मातीचे दागिने करा, शाडूच्या मातीचा मुकुट करा. कारण मी तुम्हाला असं माझ्याकडून सांगेन की मातीची मूर्ती आपल्याला रंगवायचीच नाही आहे, ती मातीच्या स्वरूपातच ठेवायची. मग तिचे दागिने, तिचं पितांबर, तिची शाल ही शाडूच्या मातीने करा आणि तिचं अंग आहे ते लाल मातीने करा, म्हणजे दिसायला एक वेगळेपणा दिसेल. तुम्हाला एक वेगळं काहीतरी करण्याची इच्छा असेल तर ते तुम्ही करू शकता. आता शाडूची माती या मातीमध्ये व्यवस्थित मिक्स झालेली आहे, याच्यामध्ये आपण परत शेण मिक्स करणार आहोत. आता आपण शेण पण मिक्स केलं आहे, शाडूची माती पण मिक्स केली आहे आणि आपल्या कुंडीतली आपण तयार केलेली माती, गणपती बाप्पाची मूर्ती करत असताना जेवढं शक्य असेल तेवढं श्री गणेशाय नमः असा जप करत तुम्ही मूर्ती केलीत, तुम्ही जी माती घेतलेली आहे तिच्यावर कोणता संस्कार आहे आपल्याला माहीत नाही त्यावेळा, त्यामुळे त्याच्यामध्ये आपण गोमूत्र आणि आपल्या घरात पूजा करत असताना जी विभूती पडते उदबत्तीची ती आपण त्या मातीमध्ये मिक्स करतो. या मातीमध्ये ती आधीपासून मी मिक्स केलेली आहे, तुम्हीसुद्धा ती करावी, म्हणजे जर काही दोष असतील मातीत तर ते निघून जातील. आता ही माती शेण आणि शाडूची माती याच्या रंगामध्ये बघा केवढा मोठा फरक पडतो. आता आपण जो पेपर लावला आहे त्याच्या चारी साईडनी ही माती लावणार आहोत. आणि शाडूची जी माती मूर्ती बनते आणि आपल्या लाल मातीची जी मूर्ती बनते याच्यामध्ये अजिबात असं मजबूत नाही बनणार किंवा कोणता भाग तुटेल अशी कोणती मनात शंका घेऊ नका. कारण ही जी मी मूर्ती बनवलेली आहे ही मातीचीच आहे आणि मी ती बऱ्यापैकी तुम्हाला हलवून दाखवते. अत्यंत हिचा जो दात आहे हा नाजूक आहे, बघा या दातावर जर का मी बोटाने असं काही केलं तर तो दात तुटत नाही आहे. कारण एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीला चिटकवताना काय काळजी घ्यायची हे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. फक्त हे सगळे व्हिडिओ तुम्ही लाईनशीर बघा, लाईनशीर बघितल्यामुळे तुम्हाला मला जो मुद्दा सांगायचा आहे तो तुमच्या लक्षात येईल. आता ह्या साईडची मांडी ही पेपर जास्त टाकून मी जाडी केलेली आहे, आता ह्याच्यावरनं मला माती लावायची जास्त गरज नाही. तीच ह्या मांडीमध्ये मी पेपर कमी टाकलेला आहे तर मला माती जास्त लावावी लागणार आहे. ह्या दोन्ही गोष्टी लक्षात घ्या. आता ह्याच्यावर माती लावल्यामुळे मला मातीही जास्त लागणार आहे, मूर्तीचं वजनही वाढणार आहे. तुमच्याजवळ जशी माती उपलब्ध असेल तसं तुम्ही करू शकता. आता आपलं पोट झालेलं आहे आणि मांडीचा आकार थोडासा दिलेला आहे. आता आपण परत थोडा वेळ थांबणार आहोत आणि नंतर छातीचा आकार देणार.